जशी काय सोन्याची सकाईव हो हो जशी काय सोन्याची सकाईव अशी रमाई माही मायव जशी काय सोन्याची सकाईव हो जशी काय सोन्याची सकाईव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव जशी काय सोन्याची सकाईव जशी काय सोन्याची सकाईव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव रमाई कोरी कोरी पानव रमाई कोरी कोरी पानव भीमाची सोन्याची खानव भीमाची सोन्याची खानव भीमाची सोन्याची खानव रमाई कोरी कोरी पानव भीमाची सोन्याची खानव दीपवल तीन हे आभायव दीपवल तीन हे आभायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव सोडवण्या संसाराची कोडी बघा फार सुंदर सोडवण्या संसाराची कोडी भरलेली संसाराची गाडी भरलेली संसाराची गाडी भरलेली संसाराची गाडी सोडवण्या संसाराची कोडी सोडवण्या संसाराची कोडी भरलेली संसाराची गाडी भरलेली संसाराची गाडी भरलेली संसाराची गाडी ओढली गाडी ओढली गाडी ती ओल्हायव ओढली गाडी ती ओल्हायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव तीन आम्हाले माया लावली तीन आम्हाले माया लावली उन्हात झाली मोठी सावली हो तीन आम्हाले माया लावली उन्हात झाली मोठी सावली नऊ कोटी बासरांची गायव नऊ कोटी बासरांची गायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव यानंतरचा अंतरा सादर करण्याअगोदर खरं तर हा अंतरा सादर करायच्या अगोदरच मी प्रत्येक वेळेला एक घटना सांगत असतो ती
ही घटना म्हणजे माझ्या परिवाराशी निगडीत आहे। तुम्हा सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी एक मुलांचं वसतिगृह धारवाड मध्ये उभं केलं होतं आणि त्या वसतिगृहाचे सुपरिटेंडेंट माझे आजोबा दिवंगत बळवंतराव वराळे होते। आणि बाबासाहेब विलायतीला गेलेले असताना रमाईची तब्येत खराब असल्यामुळे बाबासाहेबांनी धारवाडला आमच्या घरी रमाईला दीड महिन्यासाठी ठेवलं होतं। मोठा इतिहास आहे आणि खरा इतिहास आहे, जरा मन लावून ऐका। आणि त्यावेळेला असं घडलं की नेमकं रमाई आलेले असताना त्या वसतिगृहातल्या मुलांना जेवणासाठी काहीच उरलेलं नव्हतं, जे काही अन्नधान्य होतं ते संपलेलं होतं। आणि त्याच विवंचने त्याच चिंतेमध्ये माझे आजोबा होते। ही गोष्ट रमाईच्या लक्षात आली आणि त्यांनी आजोबांना बोलवून घेतलं आणि विचारलं की मास्तर काय भानगड आहे, तुम्ही फार चिंतेत दिसताय, कसली चिंता आहे? सुरुवातीला आजोबांनी काही सांगितलं नाही, पर वारंवार विचारणा केल्यावरती आजोबांनी रमाईला सांगितलं की आईसाहेब आज वसतिगृहातल्या मुलांना जेवण्यासाठी काहीच नाही, जे काही अन्नधान्य होतं ते सगळं संपलेलं आहे आणि त्याच चिंतेत मी आहे। हे ऐकता क्षणी रमाईने कुठलाही विचार न करता आपल्या अंगावरचे दागिने काढून दिले आणि आजोबांना सांगितलं की हे दागिने तुम्ही बाजारामध्ये जाऊन गहाण ठेवा, यातून जे काही पैसे येतील त्याच्यातून सर्व मुलांना जेवू घाला, एकही मुलगा उपाशी राहता कामा नये। पण योगायोगाने त्या ठिकाणी माझ्या आजोबाच्या परिचयातील एक सावकार तिथे आले आणि त्यांनी हे सगळं पाहिलं आणि त्यांनी सांगितलं की हे असलं काही करायची गरज नाही, मुलांच्या जेवणाची व्यवस्था मी करतो। त्या सावकाराने त्या वेळी ती जेवणाची व्यवस्था केलेली आहे। हे ही घटना मी का सांगतोय तुम्हाला, म्हणजे माझ्या परिवाराचा मोठेपणा म्हणून नाही सांगत, ही घटना सांगण्याचं कारण इतकंच आहे की जे प्रेम रमाईने आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती इथल्या दीन दुःखितांवरती केलेलं आहे, मी खात्रीनिशी सांगू शकतो, 100% नाही तर 1001% सांगू शकतो, जेवढं प्रेम रमाईने आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती केलेलं आहे तेवढं प्रेम आपले जन्मदाते आई वडील देखील आपल्यावरती करू शकणार नाही, एवढं प्रेम रमाईने आणि बाबासाहेबांनी आपल्यावरती केलेलं आहे। याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि याची जाणीव आपल्या मुलांना देखील करून दिली पाहिजे। म्हणून प्रताप सिंग दादा म्हणतात, काय म्हणतात, बंद्याले आंधी जेऊ खातलं, बंद्याले आंधी जेऊ खातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, हो बंद्याले आंधी जेऊ खातलं, बंद्याले आंधी जेऊ खातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, जर काही उरलं नाही त्यातलं, तशीच भूकेली झोपी जायव, तशीच भूकेली झोपी जायव, अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव मायव, अशी रमाई माही मायव। बघा या शेवटच्या अंतरामध्ये प्रताप सिंग दादांनी अतिशय सुंदररित्या हे वर्णन केलेलं आहे, हे मांडलेलं आहे की रमाईचं स्थान बाबासाहेबांच्या जीवनामध्ये काय होत, रमाई बाबासाहेबांसाठी काय होत। बघा, प्रताप सिंगान ही मानलं, प्रताप सिंगान ही मानलं, भीमाच दुःख तिनं जाणलं, भीमाच दुःख तिनं जाणलं, भीमाच दुःख
प्रताप सिंगान ही मानलं प्रताप सिंगान ही मानलं सरकार भीमाचं दुःख तिनं जाणलं भीमाचं दुःख तिनं जाणलं बघा भीमाच्या दुःखाचा भीमाच्या दुःखाचा उपाय बन भीमाच्या दुःखाचा उपाय बन अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव मायव अशी रमाई माही मायव अशी रमाई माही मायव जशी काय सोन्याची सकाय बन जशी काय सोन्याची सकाय बन अशी रमाई माही मायव मायव 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 अशी रमाई माही मायव